पनवेल महापालिकेच्या आंबेडकर भवन मधील ग्रंथालय आणि अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार खुली करण्यात आले आहे. महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे गटनेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी आणि उपायुक्त जमीर लिंगडेकर यांनी बुधवारी येथील विद्यार्थ्यांची तात्पुरती बैठक व्यवस्था करून हे ग्रंथालय आणि अभ्यासिका खुली केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले. पनवेलचा मानबिंदू असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे. या ठिकाणी अभ्यास केंद्र, कॉन्फरन्स हॉल आणि ग्रंथालयाची सोय आहे. येथील ग्रंथालयात बैठक व्यवस्था नसल्याने कॉन्फरन्स हॉलमध्ये विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी बसत होते. या संदर्भात 2 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजप गटनेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी यांच्याकडे ग्रंथालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांची तात्पुरती बैठक व्यवस्था करून हे ग्रंथालय पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले. लवकरच कायमस्वरूपी बैठक व्यवस्था आणि ग्रंथपाल यांची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येईल असेही महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी यावेळी सांगितले. दिवसापूर्वी आमच्याकडे एक विद्यार्थी इथले विद्यार्थी बसणारे आंबेडकर भवन इथे खाली कॉन्फरन्स हॉलमध्ये बसणारे विद्यार्थी एक संघटना असेल किंवा एक त्यांची एक बसणारे विद्यार्थी आमच्याकडे आले. त्यांनी माझ्याकडे एक विषय मांडला की मॅडम आम्हाला वरती लायब्ररी ओपन होऊन भरपूर दिवस झालेत, 5-6 महिने झालेत, परंतु आम्हाला तिथे बसून अभ्यास करता येत नाही आणि ती आमच्याची खुली नाही आहे. म्हणून आज आम्ही इथे उपमहापौर चारुशीला मॅडम, तसेच आमचे गटनेते आणि नगरसेवक परेश ठाकूरजी, इथे स्थानिक नगरसेवक राजू सोनीजी आणि आमचे उपायुक्त लेंगरेकर सरजी, इथे सगळे आम्ही एकत्र मिळून आलो. तसेच इथले गायकवाड साहेब यांना आम्ही हा विषय कळवला की मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न आहे, म्हणून त्वरित आम्ही तो निर्णय घेतला की जाऊन पाहणी केली. तिथे आम्हाला असं आढळलं की मुलांना बसण्याची तात्पुरती व्यवस्था खाली होती, परंतु वरती खुर्च्या अवेलेबल नसणारे, म्हणजे बैठक व्यवस्था नसल्यामुळे मुलं वरती बसू शकत नाही. म्हणून आम्ही तात्पुरतं खालच्याच खुर्च्यावरती आणून त्यांना तात्पुरती बैठक व्यवस्था निर्माण करून दिली आहे. आणि आम्ही आणि लवकरच इथे आम्ही एक लायब्ररीन देऊन इथे मुलांना पुस्तकं अवेलेबल करून देऊन त्यांना अभ्यासाची व्यवस्था करणार आहे. तसंच इथे परमनंट बैठक व्यवस्था इथे करणार आहोत. यावेळी उपायुक्त जमीर लेंगडेकर यांनीही प्रतिक्रिया दिली. इथल्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार माननीय महापौरांच्याकडे आलेली होती आणि तत्काळ महापौर आणि सभागृहांचा आणि स्थानिक नगरसेवकांची दखल घेऊन आज या ठिकाणी भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि या भागातले विद्यार्थी अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. विद्यार्थी जास्तीत जास्त अभ्यास करून कसे अधिकारी बनतील यासाठी सहानुभूतीपूर्वक प्रशासनानं आणि यांनी लक्ष दिल्यामुळं आजच प्रश्न हा मी इथे सोडवलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महानगरपालिका तत्काळ इथे ग्रंथपाल किंवा एक केअरटेकर स्वरूपाचा व्यक्ती इथे नेमून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीच्या खुर्च्यासुद्धा आम्ही लवकरच इथे देण्याची व्यवस्था करत आहोत. आणि सध्या जी वरची अभ्यासिका बंद होती, ज्याचा वापर सुरू नव्हता, तर तो आजच वापर सुरू करायला माननीय महापौरांनी निर्देश दिले आणि आम्ही तात्काळ विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अभ्यासिकाही सुरू करून दिलेली आहे. आणि इथे काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा आम्ही लवकरच या सोडवून विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी उपक्रम नवनवीन उपक्रम आम्ही इथे आयोजित करू. याबाबतीत आम्ही प्रशासनाच्या वतीनं गाईत आहोत.